शिक्षणामध्ये जागृती होणे गरजेचे आहे. पौराणिक कथा सांगून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यापेक्षा मुलांना शास्त्र व विज्ञान शिकवले पाहिजे असे प्रतिपादन आमदार विलासराव जगताप यांनी केले. डफळापूर येथील श्री विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूत प्रवेश सोहळा व नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा साजरा करण्यात आला. आमदार जगताप म्हणाले की आंबाखाऊन पोरे होणे म्हणणे हास्यास्पद गोष्ट आहे. शिक्षण श्रीमंतांकडे जात आहे, पैसा कमवण्यासाठी शिक्षण संस्था काढल्या जात आहेत, त्या थांबवायला पाहिजेत. यावेळी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती मनसूर खतीब, सरपंच बालिका चव्हाण, उपसरपंच प्रतापराव चव्हाण, परसराम चव्हाण, विलासराव माने, बालाजी सुतार, जे के माळी, शंकरराव गायकवाड, मुख्याध्यापक वसंत चव्हाण, पोपट शिंदे, भानुदास गडदे, विठ्ठल छत्रे, माधवराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. श्यामराव काका पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित विवेकानंद स्कूलच्या माध्यमातून नर्सरीपासून दुसरीपर्यंत आणि 8 ते 10 या शाळेचा नूतन वास्तूमध्ये आज शुभारंभ करतोय. 2 वर्षाच्या अल्पावधीत कालावधीमध्ये शाळेला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आज 225 आसपास विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देणार आमचा भर राहील. त्याचबरोबर पुढील वर्षापासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी चांगली सोय करून देण्याचा संचालक मंडळांचा आमचा मानस आहे. तरी आज या समारंभासाठी उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत. संजय कुमार गुरवसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, डफळापूर.